दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी तब्येत सांभाळावी तब्येत सुदृढ राहिली तरच ते मराठा समाजाला आरक्षणाचा लढा लढू शकतील असा सल्ला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं दिलेला आहे सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरती चर्चा करून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून निर्णय घेण्यासाठी काही कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी पूर्ण करणं आवश्यक असून हे सर्व घाईनं होऊ शकत नाही हे जरांगे यांनी लक्षात घ्यावं असंही डॉक्टर बबन तायवाडे यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आहे रजत वशिष्ठ यांनी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत तायवाडेजी मनोज जरांगे यांचा पुन्हा उपोषण सुरूच झालेला आहे आणि आज पाचवा दिवस असताना त्यांची प्रकृती पुन्हा खालवलेली आहे सरकारवर एक दबाव निर्माण होत आहे नाही नाही खरं म्हणजे कसं आहे की आपल्या माध्यमातून मी जारांगे पाटील साहेबांना विनंती करीन की त्यांनी आता ही वेळ आहे की आपल्या प्रकृतीची आधी पहिले काळजी घेतली पाहिजे त्यांची प्रकृती सुदृढ राहील तर ते समाजाला न्याय मिळवून देऊ शकतील त्यांची प्रकृतीच ठीक नाही राहिली तर समाजाला न्याय मिळणार नाही आणि ना। त्यांच्यासारख्या आज योद्ध्याची या संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाला त्यांची गरज आहे त्याच्यामुळे या गोष्टीकडे त्यांनी आधी लक्ष घ्यावं त्यांचे जे कुठले समर्थक असतील जवळचे लोक असतील त्यांनी त्यांना समजावं की मागणी सरकार पूर्ण करण्याच्या प्रयत्नाचा आहे पण एवढं आग्रह धरून अन्न पाण्याचा त्याग करून मागण्या पूर्ण होऊ शकत नाही आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय किंवा संविधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सरकार जे अधिवेशन आहे ते घेऊ शकत नाही याची त्यांनी काय दक्षता घ्यावी समजून घ्यावं आणि त्यानंतर सरकारला अल्टिमेटम द्यावा प्रत्येक वेळी सरकारला अल्टिमेटम देऊन त्यामुळे काय होऊन राहिलं की सरकार पण अडचणीत येते आहे समाज पण अडचणीत येते आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातील जनते जनता ही संभ्रमात येऊन राहिलेली की नक्की काय होऊन राहिलेलं आहे सत्तावीस तारखेला फार मोठं आंदोलन करून आम्ही यशस्वी झालो महाराष्ट्राला सांगण्यात आलं त्यांनीच सांगितलं आणि आज पुन्हा त्या आंदोलनात बसलेल्या नेमकं या राज्यामध्ये काय होऊन राहिलं याविषयी या, या राज्यातील प्रत्येक नागरिक नॉट ओनली मराठा समाज किंवा ओबीसी समाज प्रत्येक नागरिक संभ्रमामध्ये आहे की वॉट इज गोईंग ऑन काय होऊन राहिलं आज हे म्हणतात की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या उद्या पुन्हा उपोषणाला बसतात सामान्य माणसाला सत्य माहीत नसते मग सत्य काय हे सरकारने आणि सुद्धा स सर, 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 सर्व सा सर्वसामान्य जनतेच्या पुढे ठेवायला पाहिजे आणि नंतर कुठलं तरी आंदोलन करायला पाहिजे राज्य मागासवर्ग आयोगाचे जे सदस्य आहेत चंद्रलाल मेश्राम त्यांना पदावरून दूर करण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहेत सध्या तरी चंद्रलाल मेश्राम यांनी मला या संदर्भात कुठलंही कन्फर्मेशन नाही माझ्याशी संपर्क साधलेला नाही असंच सांगितलेलं आहे मात्र एक माहिती समोर येते की त्यांना पदावरून दूर केलेलं आहे कारण ते सातत्याने गैरहजर राहत होते बैठकांमध्ये नाही मलासुद्धा आपल्या माध्यमातूनच ही माहिती मिळते आहे आणि कुठल्याही याच्यामध्ये एक नियम असतो की सतत कंटिन्युएशनमध्ये तीन सभेला जर गैरहजर असेल तर अशा प्रकारची कुठलीही कारवाई करण्याचा सरकारला अधिकार असतो पण तो क्वचित वापरला जातो नेहमी वापरल्या जात नाही ते कारण करून केलं असेल तेही चुकीचं आहे आणि चंद्रलाल मेस्लामला जर अशा प्रकारे निष्कासित केलं असेल तेही चुका आहे याचा मी जाहीररित्या निषेध करतो की प्रत्येक व्यक्तीला या रा देशाच्या संविधानाप्रमाणे कुठल्याही बाबीवर आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार दिलेला आहे तो इतरांना पटो किंवा न पटो एखादा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाकीचे लोक तसं मत व्यक्त करत असतील आणि त्याच्या विरोधामध्ये एखादी व्यक्ती असं मत व्यक्त करत असेल तर त्याच्यावरती ॲक्शन घेण्याचा कुणालाही अधिकार नाही कारण प्रोसिडिंगमध्ये डिसेंट नोंदण्याचा अधिकार आहे तो डिसेंट तो नोंदू शकतो मग अशा प्रकारची सर्व न्यायालयीन प्रक्रिया असताना एखाद्या व्यक्तीला ते इतर सदस्यांच्या मताशी सहमत नाही म्हणून निष्कासित करणं ही बाब निंदनीय आहे मी त्याचा जाहीर रित्या निषेध करतो राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येणाऱ्या काही दिवसांमध्ये सरकारला उपलब्ध होणार आहे सादर केलं जाणार आहे त्यानंतर सरकार लवकरच अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत आहे विशेष अधिवेशन तो राहील आणि त्याच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंदर्भात एक ठोस पाऊल जो आहे तो सरकार टाकेल असं म्हटलं जात आहे नाही नाही ते तर प्रक्रियाच आहे ना हे बा ज्या बाबीकरता त्या आयोगाची स्थापना झालेली आहे जे काम आयोगाला दिलेलं आहे ते पूर्ण झाल्यावरती तो अहवाल सरकारकडे येईल मग त्यांच्या शिफारशीवर राज्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल काय मान्य करायचं काय अमान्य करायचं याचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्यानंतर मग अधिवेशन बोलवून त्याच्यावरती कायदा पास केला जाईल ती प्रक्रिया नेहमीच्या याच्या पूर्वीसुद्धा झालेली आहे आम्ही फक्त त्या अहवालाकडे डोळे मिटून बघतो आहे म्हणजे त्याचा वेट अँड वॉचच्या भूमिका केव्हा तो ना आम्हाला वाचायला मिळतं आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय दिलेला आहे तो, दिले तो अभ्यास झाल्यावरती नंतर त्याच्यावरती आम्ही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट